नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्यांची आमटी. तर यामध्ये की नाही आपण एक दुसरा इंग्रेडियंट ॲड करणार आहे. जो पदार्थ दुसरा आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते. आधी आपण हे हरभरे छान धुवून गोळे गोळे असे कढईमध्ये भाजून घेऊयात. थोडासा डागपडेपर्यंत आणि कलर थोडासा चेंज होईपर्यंत हे कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे. आणि हे भाजून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामध्ये नसेल काढणार तर तुम्ही कढईमध्येच कलबत्त्याच्या दांड्याने किंवा ग्लासने असे थोडे 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 चुरून घेऊ शकता. तसेही ते चुरले जातात. आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. सगळे हरभरे काढून घ्यायचे आणि काय करायचं, पल्स मोडवरती एकदाच मिक्सर फिरवायचा. खूप फिरवायचं नाही, ते फुटले पाहिजे तर हरभरे तेवढाच फिरवायचा. आता जो दुसरा पदार्थ आपण घालणार आहे ते आहेत अंडे. त्याची गंमत मी तुम्हाला नंतर सांगते. ही जी रेसिपी आहे ती माझ्या सासूबाईंची, आमच्या आईंची आहे. त्यांनी ही रेसिपी बनवलेली पहिल्यांदा, तर मी ती तुम्हाला नंतर सांगते. आधी आपण रेसिपी बघूया. कुकर ठेवायचा गॅसवरती, तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे राई घालायची, नंतर जे बारीक करून घेतलेले आपले हरभरे आहेत भाजून ते घालायचे, परतून घ्यायचे तेलामध्ये. त्याच्यामध्ये नंतर आपलं जे लाल तिखट असतं साठवणुकीची चटणी, तर ती घालायची. गरजेनुसार जेवढं पाणी घालणार आहे त्या अंदाजानुसार, ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जो चटणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. गरजेनुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं. आता हे मिश्रण एकजीव करायचं आणि त्याच्यामध्ये भाजून बारीक करून ठेवलेलं जे शेंगदाण्याचं कूट असतं ते घालायचं आणि मिक्सरचं झाकण लावून द्यायचं. एक दोन तीन शिट्ट्यामध्ये आपल्या कुकरच्या अंदाजानुसार किती वेळा शिजली आहे याच्यामध्ये ते शिजवून घ्यायचे हरभरे. तर की नाही, असे पातळ शिजवत असताना थोडेसे करकर करकर त्याची साल लागते. कुकरमध्ये शिजवले ना हरभरे तर एकदम व्यवस्थित पुरण्यासारखे ते शिजतात. आता तुम्हाला ही अंड्यांची गंमत सांगते. आमच्या आईंनी जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ही हरभऱ्याची आमटी बनवली होती ना, तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं होतं की हरभऱ्याच्या आमटीमध्ये अंडं कसं काय कोण घालू शकतं. पण त्यांनी जेव्हा बनवली त्यावेळेस अतिशय चवीला उत्कृष्ट लागते. म्हणजे अंडे शिजवायचे, त्याचे बल्क असताना पिवळं त्याचे दोनच तुकडे करायचे, बाकीचे जे पांढरं कवच असते त्याचे बारीक बारीक तुकडे करून असे आमटीमध्ये घालायची. उकळी आली की त्यामध्ये घालायची, आणखी थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि तयार होते ही आपली हरभऱ्याची भाजी. खूप वेगळी रेसिपी आहे, चवीलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.